मवियातून बाहेर पडून भाजपसोबत सत्ता स्थापन करताना कसं वेषांतर केलं याचे किस्से आता हळूहळू बाहेर येऊ लागले. काही किस्से स्वतः अजित पवार सांगू लागलेत तर काही किस्से विरोधकांनी देखील सांगायला सुरुवात केली आहे. बघूया वेषांतराच्या किस्स्यांवरचा हा स्पेशल रिपोर्ट. राष्ट्रीय सुरक्षेशी जो खेळ झाला या काळात, त्यात देशाचे गृहमंत्री सामील आहेत आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री सामील. आज हे अजित पवार आहेत, त्यांच्या पॉलिटिकल स्वार्थासाठी त्यांनी नाव बदललं. तो नाव बदलून जातो, पुढच्या पिढीला काय काही संस्कार करणार. सत्तेतील सहभागासाठी अजित पवारांनी केलेल्या वेषांतरावरून आरोपांचं नाट्य सुरू झालंय. 2 दिवसांपूर्वी अजित पवारांनी राष्ट्रवादीतील बंड आणि सत्तेतील समावेशाच्या नाट्यावर भाष्य केलं. तेव्हा आपण दिल्लीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी कशा प्रकारे गेलो, ओळख लपवण्यासाठी कसं वेषांतर केलं याबाबतचा किस्सा पत्रकारांना सांगितला. मात्र अजितदादांच्या याच वेषांतरावरून विरोधकांनी खडा सवाल उपस्थित केलाय. राष्ट्रीय सुरक्षेशी जो खेळ झाला या काळावर, त्यात देशाचे गृहमंत्री सामील आहेत आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री सामील आहेत. याचं उदाहरण घेऊन किंवा याची प्रेरणा घेऊन अतिरेकी घुसू शकतात, नाव बदलून वेश पालटून. दाऊद इब्राहिम किती वेळा आला असेल यांच्या काळात मला माहीत नाही. मी सिव्हिल एव्हिएशन मंत्र्यांना जरूर विचारणार आहे की सिक्युरिटी लॅब्स याचं उत्तर आम्हाला सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाने द्यावं, एअरलाईननी द्यावं आणि एअरपोर्टनी द्यावं. आज हे अजित पवार आहेत, त्यांच्या पॉलिटिकल स्वार्थासाठी त्यांनी नाव बदललं. ज्या होम मिनिस्टरला, जे या देशात नियम कायदे लावतात, त्या होम मिनिस्टरलाच भेटायला तुम्ही असं करून जाता, नाव बदलून जाता, चुकीचं बुकिंग करता. हे संस्कार आणि हा नियम कायदा आहे. हा देश संविधानाने चालतो, संविधानाच्या चौकटीत ह्याला जागा नाही. दिल्लीमध्ये अजितदादांच्या विरोधामध्ये कट कारस्थान रचण्याचं काम मात्र नक्की सुरू आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केल्यापासून महाराष्ट्रामध्ये अजितदादांची पॉलिटिकल विश्वासार्हता त्यांची एवढी कोणाची नाहीच. अजितदादांची जी काही राजकीय विश्वासार्हता आहे ती महाराष्ट्रामध्ये खूप मोठीच आहे. त्याच्यामुळे अनेकांना आपल्या राजकीय स्वप्नाची, राजकीय अस्तित्वाची जी काही भीती वाटली आहे ती मंडळी रोज उठून अशाच पैकीचा नॅरेटिव्ह सेट करतात. आता त्याचा उगम दिल्लीमध्ये झाल्याचं स्पष्ट झालं. गेल्या वर्षी शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. अजित पवारांसह प्रफुल्ल पटेल हे राजीनाम्याच्या बाजूने होते. मात्र इतरांच्या विरोधामुळे शरद पवारांना आपला राजीनामा मागे घ्यावा लागला. त्यानंतर अजित पवारांची काकांविरोधात बंड करण्याकडे वाटचाल सुरू झाल्याचं बोललं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सत्ता समावेशाच्या नाट्यात खुद्द अजित पवार यांनी वेषांतर करून 10 वेळा दिल्ली गाठली. या गुप्त बैठकांची गुपितं अजित पवारांनीच उघड केली आहे. आपण सत्तेत कसे गेलो याची कहाणीच अजितदादांनी पहिल्यांदा उलगडली. यावरून विरोधकांनी काही सवाल उपस्थित केले. रात्री दिल्लीला जायचे, दिवस उजाडायच्या आत परतायचे. अजित पवार गृहमंत्री अमित शहा यांना चोरून का भेटत होते? अजित अनंतराव पवार हे नाव न वापरता ए पवार नावानं प्रवास केला. एअरपोर्टवर त्यांचं आधार कार्ड तपासलं नाही का? दिल्लीवारीसाठी सर्वसामान्यांसारखा विमान प्रवास केला. विमानतळावरील कर्मचाऱ्यांना अजित पवारांची ओळख का पटली नाही? अजितदादांनी मास्क, गॉगल आणि कॅप घालून प्रवास केला. एखादा दहशतवादी नाव आणि वेश बदलून आल्यास जबाबदारी कोण घेणार? त्या देशाच्या गृहमंत्र्यांना देशातल्या एका शासकीय यंत्रणेतला महत्वाचा माणूस वेषांतर करून वेगळ्या नावाने आपल्याला भेटायला येतोय, सुरक्षा यंत्रणेला चकवा देऊन येतोय, असा गृहमंत्री हा माझं म्हणणं की जागेवर राहताच का म्हणे की जो सरकार पाडण्यासाठी, पक्ष फोडण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेशी खेळ करतोय हा गृहमंत्री जागेवर राहता का म्हणे. या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. जो संपूर्ण आपले अधिकार स्वतःच्या पक्षाच्या हितासाठी वापरतोय हा गृहमंत्री देशाचा गृहमंत्री म्हणून राहायला लायक नाही. मला वाटतं अजितदादांनी योग्य पद्धतीने सांगितलं आहे आणि हे नौटंकी वाद्य आहे. सकाळी 9 वाजता झोपून उठतात आहे, हे नौटंकी वाद आहे. हे स्वतः त्या ठिकाणी इतके नौटंकी करतात सकाळी झोपून उठून. अजितदादांनी अत्यंत मनमोकळेपणाने आपल्या सर्वांना त्यांनी आपलं शेवटी जीवनातल्या काही ज्या घडी जीवनामध्ये अशा काही घडामोडी असतात ते सांगतात, त्याचं राजकारण करायची गरज नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत खासदार संजय राऊतांनी मोठं विधान केलंय. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे सरकार पाडण्याआधी दिल्ली आणि मुंबईत वेश पालटून फिरत होते असं राऊतांनी म्हटलंय. तसंच एकनाथ शिंदेही वेश बदलून मौलानाच्या वेशात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घ्यायचे असा दावा राऊतांनी केला.
मौलवी त्यांना शोभत ते जरी ते धर्मवीर वगैरे चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली असली आणि आनंद दिघे यांचे ते शिष्य वगैरे म्हणवत असले तरी अनेकदा दिल्लीत ते मौलवीच्या वेशात आले मौलवीच्या मी आय रिपीट आणि अमित शहांना भेटले नाव बदलून ज्या प्रमाणे एकनाथ शिंदेनं व्यक्तिगत टीका करतायत ते महाराष्ट्रात कधीच घडलं नाही ते म्हणता मुल्ला मौलवींच्या वेशामध्ये या ठिकाणी ते दिल्लीला अमित शहांना भेटायला जात होते. अरे ज्या मुल्ला मौलवींच्या आशीर्वादाने तुमचे खासदार निवडून आले तुम्ही त्यांचा अपमान करतायत आणि एकनाथ शिंदेंना धाडी येते तुम्हाला धाडी येत नाही याच्यात आमचा दोष आहे काय. गेल्या 2 वर्षात राज्यातल्या जनतेनं अनेक राजकीय भूकंप अनुभवले. 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली त्यानंतर वर्षभरानं 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची 2 शकलं झाली. पण या फुटीचं कट कारस्थान नेमकं कसं रचलं गेलं कोणालाच कसा सुगावा लागला नाही असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आजही आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे असोत वा अजितदादांच्या बंडाची स्टोरी एखाद्या चित्रपटाला लाजवणारी ठरेल. मात्र हाच धागा पकडत विरोधकांनी सुरक्षेविषयी सवाल उपस्थित केले. ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज.